एकीकडे शेतकरी कामगार पक्षाला गळती लागल्या तर दुसरीकडे भाजप प्रवेशाचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत खारघरच्या सेक्टर 15 मधील शेकापचे अध्यक्ष निलेश बावीसकर यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. निलेश बावीसकर शेकापमधून भारतीय जनता पक्षात आल्याने भाजपची ताकद आणखी वाढली असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यावेळी म्हणाले. खारघरच्या सेक्टर 15 मधील घरकुल सोसायटीच्या मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, तालुका खजिनदार अनंता तोडेकर, कॅप्टन सेल्वन, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला मोर्चा खारघर शहराध्यक्ष लीना गरड, जिमी नायर, मुकेश गर्ग, समीर कदम आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की आपल्या सर्वांच्या सहकार्याने खारघरचं रूप बदलता येईल. सिडको लक्ष देत नाही म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा करून भांडण करून येथे महानगरपालिका करून घेतली. म्हणूनच येथे भाजपची सत्ता आणायची असेल तर भाजपचे सर्वच्या सर्व सदस्य निवडून येथील त्यादृष्टीने काम केले पाहिजे असे ते म्हणाले. मित्रांनो, तुम्ही भरोसा ठेवा की आपल्या सहकार्यानं या खारघरचं रूप बदलत आहे. सिडको लक्ष देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथं महापालिका करणं गरजेचं होतं. आमदार प्रशांत ठाकूर भांडून ही महानगरपालिका इथं करून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं या महापालिकेमध्ये आपले जे सहकारी जे आहेत, सदस्य आहेत, नगरसेवक जे आहेत, ते आपण निवडून द्यायचे आहेत. मला खात्री आहे की भाजपची सत्ता ही 100% येणारच आहे, त्यामध्ये कसलाही वाद नाही आहे. परंतु खारघरमधले सर्वच्या सर्व सदस्य भाजपाचे निवडून येतील, या दृष्टीने आपण काम करूया. यावेळी शेकापचे सक्रिय कार्यकर्ते संजय झेमसे, मार्तंड सोनावणे, विमल कांबळे, योगिता कडू, राजश्री माने, इलाप्पा नायकर यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय. यावेळी सर्व नवगतांचे मान्यवरांच्या हस्ते पक्षाची शाल देऊन भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की शहरवासियांना सोयी सुविधा देता याव्यात यासाठी भाजपने महानगरपालिका व्हावी यासाठी प्रयत्न केलाय. तर दुसऱ्या बाजूला याच खारघर ग्रामपंचायतीतील शेकापच्या नेत्यांनी या महापालिकेला विरोध केलाय. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना मिळणारे पैसे बंद होतील असा घाणाघात त्यांनी यावेळी केलाय. की एकीकडे भारतीय जनता पार्टी महानगरपालिका बनवून या शहरवासियांना सोयी सुविधा द्याव्यात यासाठी प्रयत्न करते, तर त्याच वेळेला या महानगरपालिकेला विरोध करण्याचं काम देखील इथल्याच खारघरची ग्रामपंचायत सांभाळणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतादष्ट मंडळीने केलेलं होतं. त्यांना महापालिका नको होती. याचं कारण असं होतं की त्यांना या महापालिका झाल्यानंतर त्यांचे कंट्रोल तिथून गेला असता. कारण खारघर पासून पनवेल पर्यंत या ठिकाणी महापालिका झाली. आता येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा केव्हा निवडणुका होते, या निवडणुकांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी झेंडा त्या महापालिकेवरती फडकणार आहे. त्याची ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि त्यामुळे एकदा आपल्या हातात ती सूत्र गेली की आम्हाला या ठिकाणी मग आम्हाला पैसा कसा कमवता येणार, आम्हाला या ठिकाणी आमचे खिसे कसे भरता येणार, ही चिंता त्यांना भडसावते. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणाने मी आपल्याला सांगेन की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या खारघरवासियांना सोयी सुविधा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ही महापालिकेची मागणी केली.